आमदार रोहित पवार यांनी त्यांची जी काही यात्रा आहे ही आजच्या आज तात्काळ थांबवावी। जर उद्याचा दिवशी तुम्ही चाललेले दिसाल, उद्या रात्री सकल मराठा समाजाच्या वतीने तुमचे कपडे सुद्धा फाडून घ्यायला आम्ही मागे पुढे बघणार नाही। तुम्हाला हा शेवटचा इशारा आहे। अहो, आम्ही मराठवाड्यामध्ये भारतीय जनता पार्टी असेल, सरकार असेल, या सगळ्यांच्या गाड्या सुद्धा फोडलेल्या आहेत। कोणत्या आमदाराला आम्ही बाहेर फिरू देत नाही, कुठल्या खासदारांना आम्ही बाहेर फिरायचं बंदी घातलेली आहे। जरंगे पाटलांनी आवाहन केलेलं आहे की कोणत्याही आमदाराच्या दारात आम्ही जाणार नाही, कोणालाही आमच्या दारात येऊ देणार नाही। मग तुम्ही काय एकटे लाडके गेला काय? आमदार रोहित पवारांना आमच्या मराठा समाजाची जर खरीच काळजी असेल तर त्यांनी त्यांच्या चुलत्यांना एक प्रश्न विचारावा आणि त्यांच्या चुलत्यांच्या समोर म्हणजे आजोबांच्या समोर शरद पवार साहेबांच्या समोर आंदोलन करावं आणि त्यांना जाब विचारावा की माननीय पवार साहेब, तुम्ही मराठा समाजाच्या लेकरांच्या तोंडचा घास हिरावून घेऊन म्हणजे 23 मार्च 1994 मराठ्यांच्या हक्काचं आरक्षण हिरावून घेऊन ओबीसीमध्ये अतिरिक्त पद्धतीनं तुम्ही वर्ग केलं, ते कोणा कशाच्या आधारे केलं हा प्रश्न विचारा। त्या दिवसापासून तुम्ही महाराष्ट्रामध्ये ओबीसी कोटा पूर्ण झाला अशी बोंबा बोंब करायला सुरुवात केलेली आहे। रोहितजींनी त्यांची खरं रूप जगासमोर दाखवावं, खोटे नकराशरू गाळू नयेत। त्यांचं एक आठवण मी सांगतो, याच रोहित पवारांची नवीन महाराष्ट्रमध्ये आमची भेट झालेली होती दिल्लीमध्ये, त्यावेळेला याच रोहित पवारांना ज्यावेळेस आमची ओबीसी आरक्षणाची भूमिका सांगितली त्यावेळेस रोहित पवार म्हणाले की एकच जातीचा जर विषय आम्ही घेतला तर आम्ही निवडून कसे येणार, आम्ही मराठ्यांची बाजू घेऊ शकत नाही, ओबीसी आरक्षण तर म्हणू शकत नाही। मग आज हा रोहित पवार जरांगे पाटलांच्या आंदोलनाला सपोर्ट म्हणतो आणि त्याच्या आडोशाला घेऊन यात्रा सुरू करतात। तुम्ही काय मराठ्यांची लाडके आहेत वय? अजिबात खपवून घेतला जाणार नाही। जरांगे पाटलांनी आणि पूर्ण मराठ्यांनी गाव बंदी केलेली आहे, सगळ्या आमदार खासदारांना बंदी केलेली आहे। रोहित पवार आमदार अपवाद असू शकत नाही। रोहित पवारांनी आज त्यांची यात्रा थांबवावी, नाहीतर त्याचे फळ तुम्हाला नक्की भोगायला लागतील। एवढंच बोलतो, छत्रपती शिवाजी महाराज की जय। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।